नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुनः आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, डॉक्टर बामू युनिव्हर्सिटीची जे नोव्हेंबर डिसेंबरची एग्जाम या ठिकाणी पदवीचे विद्यार्थ्यांचे चालू आहे त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट अपडेट या ठिकाणी आले आहे। जे विद्यार्थ्यांचं हॉल तिकीटवर काही सब्जेक्टचे डेट आलेले आहे ती चुकून आलेले आहे, तर त्याऐवजी आता युनिव्हर्सिटीने नवीन डेट या ठिकाणी दिलेली आहे। तर ते कोणते विद्यार्थ्यांचे कोणते विषय आणि कोणती तारीख या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेचे बटणही प्रेस करून द्या, जेणेकरून आपल्याला युनिव्हर्सिटीच्या सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी युनिव्हर्सिटीकडून अत्यंत तात्काळ परिपत्रक हे प्रकाशित केले गेलेले आहे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती। आणि यामध्ये जे विद्यार्थी आहेत BA चे, तर त्यांचं ज्यांची पॅटर्न 2013 परीक्षा देत आहेत, म्हणजे जे जुने विद्यार्थी आहेत रिपीटरची एक्झाम वगैरे देत आहेत, त्यामध्ये BA प्रथम वर्ष ते तृतीय वर्षपर्यंतचे जे विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर जे आहेत काही चुकीचे दिनांक आले, तर ते कोणते चुकीचे दिनांक आहे, कोणते विषयाचं पेपर आता कधी होणार आहे याची माहिती पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून फक्त व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला असेल तर एक लाईक करा, चाल ठीक आहे। चला तर या ठिकाणी बघूया, खाली बघा आता दिलेलं आहे प्रवेशपत्रावरील विषय दिलेला आहे, विषय कोड दिलेला आहे आणि प्रवेशपत्रावरील चुकीचा दिनांक दिलेला आहे आणि वेळापत्रकानुसार नियोजित असलेली दिनांक। म्हणजे विद्यार्थी मित्र, जर तुमचे या ठिकाणी रिपीटरची एक्झाम तुम्ही देत असाल नोव्हेंबर डिसेंबरची, BA ची विद्यार्थी तुम्ही असाल आणि तुमच्या हॉल तिकीटवर जे 2/12/2023 या दिवशी पेपर होणार होता या ठिकाणी दिलेलं आहे हिस्ट्रीचं, त्यानंतर कॉमन सब्जेक्ट, स्पेशलायझेशन सब्जेक्ट, सगळे सब्जेक्ट या ठिकाणी दिलेले आहे। तुमच्या हॉल तिकीटवर चेक करा 2/12/2023 जोही पेपर तुमचा सब्जेक्ट या ठिकाणी बघा, सब्जेक्ट कोड बघा, जर त्यामध्ये असेल तर ती चुकीची तारीख तुमच्या हॉल तिकीटवर आलेली आहे, तर आता तुम्हाला जे आहेत तर 12/12/2023 रोजी हे पेपर असणार आहे। म्हणजे तुमच्या 2 डिसेंबर 2023 रोजीचा पेपर जो आहे तर तो 12 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे। त्याच पद्धतीने खाली पण बघा, एक 12/12/2023 जो पेपर आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट, हे जे सब्जेक्ट आहे ते 12/12/2023 रोजी या ठिकाणी तुमचा होता, परंतु तो सुद्धा म्हणजे ती सुद्धा चुकीची डेट आहे। ते जो पेपर आहे तो 13/12/2023 रोजी होणार आहे। त्याच पद्धतीने जो 13/12/2023 पेपर आहे तर तो 14/12/2023 या रोजी पेपर होणार आहे। म्हणजे अशा पद्धतीने जे पॅटर्न 2013 जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत, म्हणजे जे जुने विद्यार्थी रिपीटरचे या ठिकाणी एक्झाम देत आहेत BA चे, तर त्यांचे फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल, थर्ड इयरची कोणतीही सेमिस्टरची एक्झाम देत असेल, तर त्यांच्या प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीटवर जर 2/12/2023 किंवा 12/12/2023 13/12/2023 या 3 दिवसाचे जर पेपर कोणाचे असेल, तर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, कारण की हे 3 पेपर जे आहेत हे पोस्टपॉन झालेले आहेत, हे हॉल तिकीटवर चुकीची डेट आलेली आहे, म्हणून युनिव्हर्सिटीने या ठिकाणी आता करेक्शन करून जे आहे नवीन डेट या ठिकाणी दिलेली आहे। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। चला मग भेटू आपण अशा माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।